आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निप्पाणी शासकीय विश्रामगृहासाठी 2 कोटीचा निधी. आमदार सौ शशकला जोल्ले यांच्या प्रयत्नाला आलं यश. आधुनिक पद्धतीचं आणि सगळ्यांना उपयोगाला येईल असं शासकीय विश्रामगृह निप्पाणीत बांधण्यात येणार आहे. आमदार सौ शशकला जोल्ले यांच्या हस्ते पाया खुदाई झाली. यापूर्वी येथे असलेलं जुनं सरकारी विश्रामगृह अपुरं आणि गैरसोयीचं ठरलं होतं. आता नवं होणारं विश्रामगृह खूप चांगलं असणार आहे. स्वयंपाकाकरिता स्वतंत्र व्यवस्था, बैठक व्यवस्था, सभागृह आणि निवास अशी रचना करण्यात आली आहे. निप्पाणी तालुक्यातील पहिलं आणि मोठं हे विश्रामगृह असणार आहे. आज पायाखुदाई झाली. यावेळी सहकारातील मोठे नेते अण्णासाहेब जोल्ले, दत्तात्रय वडगावे, जयवंत भाटले, संजय शित्रे, दीपक माने, दत्ता जोत्रे, विजय तेली, बंडा घोरपडे, विकास वासुदेव, सुमित सासने, दादा जाधव, राजेंद्र घोरपडे, सुहास कदम, संजय चिकोडे आदी मान्यवर उपस्थित होते. मानकरी न्यूज साठी निप्पाणीहून शिवाजी भोरे. ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಪಿಡಬ್ಲ್ಯೂಡಿ ಇಲಾಖೆಯಿಂದ ನಿಪ್ಪಾಣಿ ಐಬಿ ಕೂಡ ಹಳೆಯದಾಗಿ ಇತ್ತು, ಅದು ಕೂಡ ಮೊನ್ನೆ ರೆನೊವೇಟ್ ಮಾಡಿಸಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನೂ ಕೂಡ ಒಂದು ಐಬಿ ಮಂಜೂರಾಗಿದೆ, ಅದಕ್ಕೆ 2 ಕೋಟಿ ಅನುದಾನ ಕೂಡ ಲಭ್ಯ ಆಗಿದೆ. ಇವತ್ತು ಆ ಹಳೆಯ ಐಬಿಯ ಕಟ್ಟಡದ ಪಕ್ಕದ ಒಂದು ಸೈಟ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತು ಅದನ್ನು ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅಲ್ಲೂ ಕೂಡ ಸುಸಜ್ಜಿತವಾದಂಥ VIP ರೂಮ್ಸು, ಒಂದು ಕಿಚನ್ನು, ಒಂದು ಡೈನಿಂಗ್ ಹಾಲು, ಈ ಥರ ಒಂದು ಐಬಿಯ ಒಂದು ನಕ್ಷೆ ಇದೆ. ಮತ್ತು ಒಂದು ಎಲ್ರಿಗೂ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮೀಟಿಂಗ್ ಹಾಲು, ಮತ್ತೊಂದು ಜನರಲ್ ಹಾಲ್, ಈ ಥರ ಒಂದು ಐಬಿಯ ಸ್ವರೂಪ ಇದೆ. ಅದನ್ನು ಕೂಡ 2 ಕೋಟಿ ಮಂಜೂರಾಗಿದೆ, ಈಗಾಗಲೇ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಅದು ಕೂಡ ಈ ಒಂದು ಭಾಗದ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳಿಗೆ, ಜನರಿಗೆ ಅದು ಕೂಡ ಉಪಯೋಗ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ. ಆ ಉದ್ಘಾಟನೆ ಕೂಡ ಈಗಾಗಲೇ ಆಗಿದೆ.